तर गडचिरोलीमधल्या सिरोंचा तालुक्यातना सागवानाची थेट तेलंगणामध्ये तस्करी होत असल्याचं समोर आलेलं आहे. ही तस्करी होत असताना लाखो रुपयांचा ऐवज हा वनविभागानं जप्त केला आहे. या तेलंगणाचे मोठं रॅकेट गुंतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. वनविभागानं लाकडासह एक ट्रक असा 30 लाखांचा ऐवज जप्त केला आहे आणि 5 जणांना या संदर्भात अटक केली आहे. पहाटे वनविभाग आणि पोलिसांची संयुक्त गस्त सुरू असताना एक ट्रक वनविभागानं थांबवून तपासणी केली, त्यात ही तस्करी पकडण्यात आली आहे. अटक केलेले आरोपी आणि ट्रक हे तेलंगणातल्या भोपालपल्ली येथले असून या तस्करीमध्ये तेलंगणामधले काही मोठे व्यापारी असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते. या दृष्टीनं आता वनविभागाचा तपास सुरू आहे. आंतरराज्यीय लेवलवरती सागवानाची तस्करी चालू असताना आपण काल संध्याकाळी झालेल्या ऑपरेशनमध्ये पूर्ण हा जो ट्रक पाहत आहे आपण, हा पूर्ण ट्रक पकडलेला आहे. याच्यामध्ये 5 आरोपींना अटक केलेली आहे. ते 111 नग आपण पकडले आहेत. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीपासून सिरोंच्या वनविभागातून तेलंगणा राज्यामध्ये तस्करी होत होती.